अतिशय. मी आज माझ्या युट्यूबची पहिली व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि सुरुवात मी रव्याच्या शिऱ्यापासून गोड पदार्थापासून करत आहे. त्यासाठी लागणारं साहित्य हा रवा आहे, ही साखर, हे ड्रायफ्रुट्स, हे साजूक तूप, ही वेलची पावडर आणि हे आपण दूध घेतलेलं आहे. सगळं हे पितळाच्या भांड्यात करत आहे. माझ्याकडे पितळाच्या भांड्यांचं खूप सुंदर कलेक्शन आहे. आपण आता भाजून घेणार आहोत तुपामध्ये चांगला. रवा मी थोडासाच करत आहे कारण आमच्याकडे जास्त गोड कोण खात नाही, त्यामुळे मी थोडासा व्हिडिओची सुरुवात म्हणून थोडासा गोड रवा बनवत आहे. त्यानंतर माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओला मी सुरुवात करणार आहे. पहिली व्हिडिओ आहे, सांभाळून घ्या. रवा आता आपला भाजत आलेला आहे. आता आपण दुधाला उकळी आली की दूध ह्याच्यामध्ये घालणार आहोत. थोडा लालसरच भाजायचा म्हणजे शिरा छान होतो, छान लागतो. आपण दूध घालणार आहोत. दुधाला चांगली उकळी आल्यानंतर घालायचं. शिरा तसा काही सर्वांना येतोच, पण व्हिडिओची सुरुवात म्हणून मी गोड पदार्थाने करते. काही विशेष नाही याच्यात. तेवढं आणखीन जरा दूध पूर्ण होऊन द्यायचं. चांगलं दूध आटत आलं की मग आपण वरून ह्याच्यात साखर घालणार आहोत. दूध घातल्यानंतर लगेच साखर घालायची नाही, जरा थोडासा जास्त भाजून घ्यायचं. नंतर आपण ह्याच्यात साखर घालणार. आता आपण ह्याच्यात साखर घालणार. साखर आपल्या आवडीप्रमाणे घालायची, किती हवी असेल तशी. कोणाला गोड हवी असेल तर गोड, कोणाला कमी गोड हवी असेल तर कमी गोड. आपण ड्रायफ्रुट्स पण घालणार आहोत आणि थोडीशी वेलची पावडर. शिरा आता आपला तयार झालेला आहे. बघा कसा मऊ एकदम मस्त झालेला आहे. हा गार झाला आणि परत गरम केला की मग आणखीन मऊ होतो. तुम्हाला तसा हवा असेल तर तसाही करून खाऊ शकता. आता मी काढून घेत आहे भांड्यामध्ये. ड्रायफ्रुट टाकलेलेच आहेत सजावटीसाठी म्हणून थोडीशी लावून.
किचन। आता माझं तुम्हाला मी किचन दाखवते। माझं किचन शक्य सगळं म्हणजे पितळाच्या भांड्यांचंच कलेक्शन आहे किचनमध्ये माझ्या। मी त्याच्यातच रोज जेवण बनवते। तुम्हाला आता मी माझं किचन दाखवते। हे बघा, इकडे सगळे पितळेचे टोप वगैरे आहेत, ह्याच्यात मी जेवण बनवते। इकडे हांडे वगैरे। लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मी माझा व्हिडिओ दुसरा लवकरच टाकणार आहे। आत्ताही मी पहिल्या व्हिडिओची सुरुवात आहे माझी। मला सपोर्ट करा। धन्यवाद।